नमस्कार, आनंदी आहात ना? आनंदी राहण्यासाठीच अत्यंत महत्त्वाची बातमी आज मी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र नागरी सेवा निलंबित शासकीय सेवकांच्या 90 दिवसांच्या कालावधीत दोषारोप पत्र बजावण्याबाबत. म्हणजेच जे कर्मचारी किंवा अधिकारी बांधव जे असतील त्यांना जर निलंबनाची कार्यवाही त्यांच्यावर झाली तर 90 दिवसाच्या आत जर त्यांच्यावर दोषारोप पत्र जर बजावण्यात आलं नाही तर त्यांचं निलंबन हे रद्द करण्यात यावं. या संदर्भाचा हा 9 जुलै 2019 महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे. तर आपण याचं वाचन करूया. शासन निर्णय: निलंबित शासकीय कर्मचारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची कारणे व त्याचे गांभीर्य यानुसार त्यांच्या प्रकरणांचा आढावा घेण्यासंदर्भात शासनाने वेळोवेळी वर संदर्भामध्ये दर्शविण्यानुसार शासन निर्गमित केले आहेत. अजय कुमार चौधरी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया सिव्हिल अपील क्रमांक 19/12/2015 माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 16/2/2015 रोजी दिलेल्या निर्णयाच्या परिच्छेद खालीलप्रमाणे आहे. तो काय आपण वाचणार नाही, आपण मराठीमध्ये जे दिलेलं आहे ते वाचून घेऊया. माननीय सर्वोच्च न्यायालयाने वरीलप्रमाणे दिलेल्या 16/2/2015 निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र सरकारचा दिनांक 23/8/2016 रोजीचा कार्यालयीन आदेश सोबत जोडला आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय व केंद्र सरकारचा कार्यालयीन आदेश पाहता निलंबित शासकीय कर्मचाऱ्यांना 90 दिवसांच्या मुदतीत दोषारोप पत्र बजावून त्यांच्या निलंबनाच्या आढाव्यासंदर्भातील तरतुदी सुधारण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय काय म्हणतो तो पाहूया. या अनुषंगाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा आढावा घेण्यासंदर्भात पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. निलंबित शासकीय सेवकांच्या ज्या प्रकरणी 3 महिन्यांच्या कालावधीत विभागीय चौकशी सुरू करून दोषारोप पत्र बजावण्यात आले आहे अशा प्रकरणी निलंबन केल्यापासून 3 महिन्यात निलंबनाचा आढावा घेऊन निलंबन पुढे चालू ठेवावयाचे असल्यास त्याबाबतचा निर्णय सुस्पष्ट आदेशासह कारणमीमांसेसह सक्षम प्राधिकाऱ्याच्या स्तरावर घेण्यात यावा. निलंबित शासकीय सेवकांच्या ज्या प्रकरणी 3 महिन्यांच्या कालावधीत विभागीय चौकशी सुरू करून दोषारोप पत्र बजावण्यात आले नाही अशा प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाहता निलंबन समाप्त करण्याशिवाय अन्य पर्याय राहत नाही. त्यामुळे निलंबित शासकीय सेवकांबाबत विभागीय चौकशीची कार्यवाही सुरू करून दोषारोप पत्र बजावण्याची कार्यवाही निलंबनापासून 90 दिवसांच्या आत काटेकोरपणे केली जाईल याची दक्षता खबरदारी घेण्यात यावी. फौजदारी प्रकरण विशेषतः लाचलुचपत प्रकरणी निलंबित शासकीय सेवकांवर विभागीय चौकशी सुरू करून दोषारोप पत्र बजावण्याबाबत आवश्यक तो अभिलेख लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित प्रशासकीय विभागास उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. या आदेशातील तरतुदींमुळे या विषयावरील संदर्भ 1 व 2 या येथील आदेशातील तरतुदी या आदेशानुसार मर्यादेत सुधारण्यात आल्या आहेत असे समजण्यात यावे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक क्रमांक असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ते संजू कमलाकर उपसचिव महाराष्ट्र शासन तर यांनी हा आदेश काढलेला आहे. म्हणजे 90 दिवसात आरोपपत्र दाखल झालं पाहिजे किंवा नाही दाखल करणं शक्य नसेल तर निलंबन मागे घेण्यात आलं पाहिजे असं सांगणारा शासन निर्णय आहे. केंद्र शासनाचं पत्र आहे. तर मित्रांनो, म्हणजेच जास्त दिवस निलंबन राहण्याचे जो कालावधी होता तो आता कमी करून 90 दिवसापर्यंत करण्यात आलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, अत्यंत चांगला शासन निर्णय आहे. चुकीचे कार्य करणाऱ्यांना शिक्षा तर होतच असते, परंतु एखादा चुकीमुळे जर शिक्षा भोगत असेल, त्याला जास्त काळ शिक्षा भोगावी लागत असेल, तर त्यांच्यासाठी अत्यंत चांगला हा शासन निर्णय आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ हा विषय जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तसेच अद्याप पावे तर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच नवनवीन विषयांचे ब्रेकिंग न्यूजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. नवीन विषयाचा लवकरच भेटतो. तोपर्यंत बाय बाय.